माझ्या वाढत्या केसांच्या समस्येसाठी मी आता हे डायरेक्ट काही केलेल्या पावडरीज म्हणून ठेवू राहिलेली आहे आणि हे मला वर्षभरामध्ये कधीही उपयोगात येईल। तर हे सर्व वनस्पती तुम्ही बघत असेल आणि ह्या सर्व आमच्या दारामध्ये अंगणामध्ये झाडं आहेत त्याच्यावर उगवतात, पण मी तरीही ह्या पावडरी बनवून ठेवलेल्या आहेत कारण रात्रीची जर पेस्ट करायची असेल तर ती गरम पाण्यामध्ये मी मस्त वेगळी घोळून अशी डोक्याला लावणार आहे। ते तसे ह्या पावडरी आहेत कोरपडीच्या, कडुलिंबाच्या, पुन्हा लिंबाच्या सुद्धा आणि आवळा पूडसुद्धा आहे, ते कांद्याच्या सुद्धा बनवलेले आहे। ते तर हे मी कसे ॲक्च्युली वाढवलेले आहे, ते कशा पद्धतीने मी केलेले आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे। ते आणि ह्या पावडरीचा कोणकोणत्या याच्यावर वापर करता येईल हे पण मी सांगायचा प्रयत्न करणार आहे। बघा, आपल्या खळ्याच्या साईडला हे कोरपडीचं जणू पीकच उगवलं आहे, एवढेच कोरपडी आलेले आहेत आणि मी याच्यातल्या 4-5 कोरपड हे सर्व काढून आता स्वच्छ धुवून घेत आहे। हे कोरपडीचं ताट आहे, हे याच्यात वाळवलेलं होतं त्याच्यातच घेते आता हे मी असं पावडर बनवायला। पहिल्यांदा हे जे काटे आहेत हे पहिले असे काढून घेते, असं केलं तरी काटे सहज निघतात। आता ही वाळवायची तर काटे का काढले तर मला अशी भीती होती की जरी हे वाळल्यानंतर ते पावडर बनवताना ॲक्च्युली त्यावेळेस काटे बारीक नाही झाले आणि ज्यावेळेस पावडर लावताना जर डोक्याला लागले तर, म्हणून मी हे सर्व काटे व्यवस्थित काढून घेत होते आणि तेच महत्त्वाचं होतं माझ्यासाठी। आता सगळे मी काढून घेतलेले हे काटे सगळे शेकडून गोथड केले आणि आता हा याच्यातला खराब खराब भाग काढायचा, चांगला भाग असा चकत्या करायची। ही कोरपड चिरायची माझी ही जरी पहिली वेळ असली तरी मी हे कोरपडीचा गर काढून मी आधी उन्हामध्ये वाळवला होता, पण ते काय झालं की कोरपडीचा गराची पावडरच झाली नाही। तर मग नंतर मी काय केलं, हे सर्व चकत्या वगैरे ज्या आहेत त्या मी व्यवस्थित अशा करून घेतल्या, खूप पातळ पण केले नाही, थोडेसे जाडसर धरले आणि जो गर होता त्या गरासहित मी कापलं कारण गरमध्ये ॲक्च्युली व्यवस्था पाणीच वाळल्यानंतर ते सर्व हलकं होऊन जातं। तर अशा पद्धतीने हे मी सर्व अशा काप केलेले आहे ते आणि आता हे उन्हात वाळत घालून द्यायचं आहे। पातळ केलं तर लवकर होतात। तर अशा पद्धतीने आता हे उन्हात वाळत घालून देते आणि ह्या ज्या फोडी दिसत आहेत हे जवळजवळ मी 20-25 कांदे कापले असतील आणि ह्या 20-25 कांदे जवळजवळ बरेचसे असे फोडी करून आता वाळून गेलेले आहेत। आणि हे बघा आपलं वाळवलेलं कोरपडीचं अगदी हलकं हलकं झालेलं आहे, त्याच्यातला गर हा जवळजवळ नाहीसाच झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असेल पण ते आता दिसत नाही आहे, पण भरपूर हलकं झालेलं आहे। आणि त्यानंतर बघा मी अजून केसासाठी हे जे दिसत आहे हा कढीपत्ता आहे, ते हा कढीपत्ता पण मी सुद्धा असा उन्हात वाळून घेणार आहे। हे कडुलिंब आहे, कडुलिंबाची पानं आहे ते आणि हे सर्व जे आहे ते कोरपड आणि त्याच्या तिकडं मी पुन्हा कांदे चिरून घेतलेले आहे ते। तर हे जवळजवळ मला वर्षभर करायचं आहे, त्याच्यासाठी वर्षभर साठवायचं आहे, त्यामुळे हे मी जसं जसं कमी वाटत होतं तसं तसं मी पुन्हा चिरून चिरून ते उन्हात वाळत घालत होते। चेहऱ्यासाठी जसा फेस पॅक केला जातो तसं मी केसांसाठी सुद्धा ह्या जे पूड वगैरे तयार करून ठेवणार आहे ते आता तुम्ही म्हणाल की हे सर्व जर आहे हे आपण ताजं ताजं सुद्धा वापरू शकतो, पण काय होतं कधी कधी जिन्नस मिळतात कधी नाही मिळत, तर ते त्यासाठी आता हे पा हे आहे आवळा कंठी, हे बरीचशी काळी झालेली आणि ही म्हणजे आमच्या झाडालाच आवळा कंठी होती आणि हे आवळा कंठी ज्या खाली पडलेले होते ते काळ्या स्वरूपातले हे अशा मी त्या गोळ्या करून आणल्या, याची सुद्धा पूड करणारी, पण ही आता कसं मी ही पूड करायची तर कशी तर हे मिक्सरमध्ये तर काही होणार नाही लवकर, म्हणून ही मी खलबत्त्यात वाटून घेणार आहे। आणि हे दिसतंय हे आहे कांदा, तर हे कांदा मी काय केलेला आहे हा सर्व कापला आणि वाळत घातला होता चांगला आणि चांगला कडक होऊन दिलेला आहे, बा चांगला आवाज पण येतो याचा, तर एवढा कडक होऊन दिला आहे याची पण पूड करणार आहे ते। आणि हे आहे कोरपड आणि हे कोरपडीचं बघा आपण ही आहे कोरपड आणि हे कोरपड मी अगदी आधी ह्याच्या स्वरूपात केली होती
डायरेक्ट पेस्टच्या स्वरूपात, पण ती काही व्यवस्थित झाली नाही, ती अगदी चिटकून बसली होती आणि बघा याच्यामध्ये कोरपट पण दिसत नाही पेस्टच्या स्वरूपात. म्हणून मग मी काय केलं, डायरेक्ट जी कोरपट आहे ती कापली आणि त्याला उन्हात चांगली वाळत घातली होती. आणि आता म्हटलं पाऊस पाणी आता पडतोच आहे तर हे पुन्हा सादळून जाईल, म्हणून आता हे काय करणार, याच्या पुढं बनवून ठेवणार आहे ते. आणि हे आहे केसांसाठी कढीपत्त्याची पानं आणि कडुलिंबाची पानं, आणि हे पण याच्यामध्ये मी ॲड केलेल्या करणार आहेत हे लिंब. तर लिंब पण झाडाला होते आणि ते झाडावर काही वाळले होते, तर बघा लिंब पूर्ण वाळलं आहे कसं समजायचं, असा आवाज येतो याचा. आणि या पद्धतीने तसे लिंब तर इथं आहे पण हे कसं याचा आवाज येत नाही, हा अजून याच्यामध्ये ओलसरपणा आहे, पण यामध्ये ओलसरपणा बिलकुल नाही आहे, तर हे पूर्ण वाळलेलं आहे ते. मग हे ह्या ज्या दोन गोष्टी हे एकत्र मी दळून घेणार आहे ते. अर्थात दळण्यासाठी तर मी आता काही गोष्टी मिक्सरचा वापर करणार आहे, काही नाही करणार, कारण काही गोष्टी मिक्सरमध्ये होतील जसं काही हे होणार नाही मिक्सरमध्ये लवकर, त्याच्यासाठी आधी मी हे वाटून घेणार आहे. आणि हे पण सुद्धा मी आधी बारीक चिरून वगैरे सगळं घेणार आहे ते. कापता येत नाही तर असं पण येईन आणि ह्या पद्धतीने पण येईन. लिंबाची पूड आणि कढीपत्त्याची पानं आणि कडुलिंबाची पानं मी हे काय करणार आहे, एकत्र करणार आहे आणि त्याची पूड बनवणार आहे. तर लिंबाचा काय फायदा होतो, तर लिंबाचा फायदा म्हणजे डोक्यातील कोंडा जो आहे ते तो कमी करण्यास मदत होते, केस पण चमकदार राहतात. आणि कढीपत्त्याचं तर सर्वांना माहीत आहे, केस छान लांबीसाठी वाढीसाठी पुन्हा काळे होण्यासाठी कढीपत्त्याचा वापर होतो, कडीलिंबाचासुद्धा त्याच पद्धतीने वापर होतो. अच्छा, मी आता पहिला कांदा दळून घेते हा मिक्सरमधून, आणि बरसा हा बारीक बारीक केलेला होता त्याच्यामुळं हा व्यवस्थित दळला जाईल. अगदी पूर्ण बारीक पेस्ट झालेली बघा. तर ही माझी पूर्ण असं कांद्याची जी आहे ते पूर्ण पूड करून घेतलेली आहे ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून. आणि याच पद्धतीने हे बाकीच्या ज्या याच पद्धतीने मी आता हे जे कोरपड आहे कोरपडीचे जे मी बारीक तुकडे केलेले आहे आणि ते वाळून घेतलेले आहे चांगल्या कडक उन्हामध्ये, आणि ते पण ह्याच पद्धतीने दळून घेणार आहे ते. कोरपडची पण मस्तपैकी बारीक पूड झालेली बघा. तर बघा फायनली आपले सर्व हे जे आहे ते हे सर्व पूड झालेले आहे ते. आणि हे मी काय केलेलं आहे हे तुम्ही पाहिलंच, मी जो कढीपत्ता कडुलिंब आणि लिंबू हे यांचं तीन याचं मिश्रण करून ही पूड बनवलेली आहे. ही आवळ्याची पूड झालेली आहे, ही कांद्याची पूड वगैरे झाली आहे, आणि हे केले आहे सर्व कोरपडीची. आता हे सर्व हे व्यवस्थित डब्यात भरून ठेवते. आता ह्या सर्व ज्या पूड आहेत केसांसाठी जेवढे पूड आहे ते मी आता ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे ते. आणि ह्या वापरायच्या कशा, आता तुम्ही म्हणत असाल की पूड तर बनवले पण वापरायच्या कशा, तर बघा हे आपण पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये सुद्धा करू शकतो, म्हणजे पेस्ट बनवून डोक्याला वगैरे लावू शकतो, किंवा थोडंसं गरम पाणी करून जर पेस्ट बनवली तर तसं पण फायदेमंद ठरल, किंवा तेलामध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो. मग आता हे तेलामध्ये लावल्यानंतर हे जे आवळ्याचं जे आहे ते ना ही बनवलेली पूड, तर हे कसं होतं काळं होतं झोपायच्या वेळेस लावण्याऐवजी दिवसभरात लावलं तर चालतं हे छानपैकी. आता ही कांद्याची पावडर जी आहे ते आपण पेस्ट बनवून डोक्याला लावले तर केस आपले काळे भोर राहतात, यासाठी मी ही पेस्ट बनवलेली आणि त्याचा पण वापर मी आता करणार आहे. मी मेहंदीत टाकून पाहिलेलं नाही आहे पण यावेळेस बघणार आहे ते मेहंदीतच डायरेक्ट टाकून डोक्याला लावेन. आणि आता हे झाले आपल्या अशा पूड. आता या संदर्भातसुद्धा तुम्ही मला सांगू शकतात की पूड लावण्याच्या पद्धती ज्या केसांच्या आहेत ते हे पेस्ट कशा करायच्या, तर तुम्ही पण मला संदर्भात सांगू शकतात. तर मी या पद्धतीने असं बनवलेलं आहे ते.
आता कसं वाटलं सांगा मला। आता याची रोपं आहेत, हे रोपामधले जे आपण पानं काढून डायरेक्ट पेस्ट बनवून केलं तरी पण चालतं, कारण ते कसं ताजं चांगलंच असतं। आणि यांचा उपयोग आहे डोक्यातील कोंडा किंवा केस गळती याच्यावर तर हे चांगलं उत्तम उपाय आहे। पण आता जास्वंदीच्या जे फुलं आहेत त्याचंसुद्धा आपण तेल बनवू शकतो, यांचे पण तेल बनवू शकतो, पण मला पेस्ट बनवायचे होते म्हणून मी या पद्धतीने पेस्ट बनवलं आहे। तर तेलासुद्धा आपण डायरेक्ट हे ताजं आणून तेल उकळून त्याच्यामध्ये हे तेल जर बनवलं तर आपल्याला कसं हे कधी पण लावता येतं, असं म्हणजे कुठं बाहेर जरी गेलो तरी आपण ते लावून ठेवू शकतो, कारण तेलातच लावलेलं असतं। आणि हे जर आता पेस्ट बनवायचे असेल तर आता हे अर्थात दिवसा लावायचं किंवा रात्री, पण हे जे आवळ्याची पूड आहे ते ही दिवसाच लावली पाहिजे, कारण कसं आहे आवळ्याचं जे आहे ते खूप अशी उशी पण खराब होऊ शकते, त्यामुळे मी आवळ्याचं ते दिवसाच वापर करणार आहेत। पण आणखीन याविषयी जर तुम्हाला जर माहिती असेल तर मला पण तुम्ही सुचवू शकतात। तर हे सर्व मी अशा सर्व पेस्ट म्हणजे नेम ह्या पूड बनवून ठेवलेले आहे। तर तुम्हाला चलो कसं वाटला जरूर कमेंट करा, आणि चॅनलवर जर कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये।